आयुर्वेदाचं मानवी जीवनात एक अनन्य साधारण महत्व आहे. आयुर्वेदिक उपचार हे कोणताही आजार किंवा रोग बरा करू शकतात. आणि असे उपचार पुण्यात करता आले तर? मी निसर्गोपचार हॉस्पिटल बोलतोय. मी पण लवकर पुणेकर होणार आहे. 1952 साली पुणे महानगरपालिकेची स्थापना झाली. हडपसर गाव, मुंढवा, कोंढवा बुद्रुक, घोरपडी, वानवडी तेव्हापासून मनपामध्ये आहेत. आता या संपूर्ण भागाचा, हडपसरचा विस्तार वेगाने वाढत होता. पुण्यात ससून, पिंपरी चिंचवडमध्ये YCM सारखी अद्ययावत हॉस्पिटल्स उभी राहिली होती. पुण्याच्या पूर्व दिशेकडे पालिकेचं अशा बाबतीत साफ दुर्लक्ष झालं होतं. हडप सरकारांना प्रतीक्षा होती ती अशाच एका हॉस्पिटलची. माझी होय, एवढ्या मोठ्या विस्तारित होत असलेल्या भागाला एक मोठं हॉस्पिटल असणं हडप सरकारांची गरज बनली होती. सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी हॉस्पिटलची आस लावून बसले होते. आणि इकडे 67 वर्षे पालिकेत सत्ता असलेलं सरकार हडपसरकडे पाठ करून बसलं होतं. त्याचवेळी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या निसर्गोपचार हॉस्पिटलला पुण्यात जागा मिळत नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प गोव्यात चालला होता. मला गोव्याला पाठवत होते पुणे सोडून. हडपसरकरांची आस मिटवणारा आणि वरून पुण्यनगरीच्या शिरपेचा रोवला जाणारा मानाचा तुरा हातातून निसटणार होता. मात्र हडपसरच्या तोंडातला घास माननीय आमदार योगेश टिळेकर यांनी परत आणला. त्यांनी प्रयत्न करून 25 एकर जागा उपलब्ध करून दिली. आता हडपसरमध्ये देशातलं पहिलं 350 कोटींचं सुसज्ज असं निसर्गोपचार हॉस्पिटल आणि महाविद्यालय म्हणजे माझा जन्म होणार आहे. 10 मार्च 2019 रोजी भूमिपूजन समारंभ देखील झालाय. ह्याच हॉस्पिटलसाठी हैदराबादमध्ये 100 एकर जागा मंजूर झाली होती. पण माननीय आमदार योगेश टिळेकर यांनी येवलेवाडीमध्ये जागा देऊन माझ्यामुळं पुण्याला मिळणारी ओळख परत मिळवून दिली. भारतातलं पहिलं निसर्गोपचार हॉस्पिटल आता आपल्या पुण्यात येत आहे. आणि माझं आपलं हडपसर बदलत आहे.